परिस्थिती जसं पाडावे सर मला बोलतात आणि बाकीची मंडळी वगैरे बोलतात की माझी बरोबर नव्हती आणि वेस्टर्न रेल्वे जॉईन केल्यानंतर पहिला तो घरामध्ये तो निर्णय घेतला तो कोणता होता बेटा ऍक्च्युली uh, uh, जेव्हा मी uh, कबड्डी स्टार्ट करायच्या आधीच ठरवलेलं की पोलीस भरती व्हायचं कारण की माझ्या घरची परिस्थिती एवढी फायनान्शियल चांगली नव्हती माझे पप्पा सिक्युरिटी गार्ड होते आणि आई अपंग असून मेस चालवायची म्हणजे दिव्यांग आई अच्छा अपंग असून मेस चालवायची चालवायला तर जेव्हा मी दोन्हीकडे म्हणजे फाईल दिलेली सेंट्रल आणि मध्ये तर तेव्हा मी फाईल दिल्यावरती दोन हजार पंधराला माझ्या आईचं म्हणजे काम करून करून तिचा गुडघा खराब झालेला तर तिची गादी फाटलेली तर तेव्हा मला जॉबची खूप गरज होती कारण की घरी पगार आल्याशिवाय तिची मेस बंद होणार नव्हती तर सेंट्रलने ऑलरेडी मला सांगितलेलं की आम्ही तुला घेणार पण वेस्टर्नची जी ट्रायल आहे ती सेंट्रलच्या आधी झाली त्यामुळे मग मला परिस्थितीमुळे सेंट वेस्टर्नला जावं लागलं आणि ज्या दिवशी मला जॉब लागणं असं कळलं त्या दिवशीपासून मी माझ्या मम्मीची पहिलं काम केलं की के आईची ती खानावळ खानावळ बंद करून टाकली अरे बेटा खरं बघायला झांजी सर मुली पाहिजे लो मुली पाई मुली, मुली असल्याचा एक फायदा बापांना काय असतो माहिती आहे करमळकरजी एल आय सीची पॉलिसी नसली ना तरी चालेल काही हरकत नाहीये पण मुलगी पाहिजे झांजी सर तुम्ही माझ्या बोलण्याची तुम्ही सहमत आहात ना एक पंच होऊ द्या गट सर <laughs> मला एक सांगायचं आहे की दोन हजार चौदा ला मी भरती भरतीसाठी फॉर्म पण भरला होता अच्छा अच्छा आणि आमच्या सरांना ही गोष्ट न सांगता मी केली होती कारण की मला जॉबची गरज होती पण सरांनी मला तेव्हा समजवलं होतं की तू पोलीस भरती मध्ये जाऊ नकोस तुझं तु तु रेल्वे मध्ये नक्की जॉब होईल आणि त्यांचा शब्द तो आज खरा ठरला आमचे एक नाधाड राव तुझ्या कबड्डी मी मुंबई जिल्ह्याच्या कबड्डी सामन्यांमध्ये जेव्हा जायचो ना बघायला तू खेळत असायची तो काय बोलायचा माहितीये की पट्टीवाली मुलगी बघा राहणार रेट करते पट्टीवाली मुलगी रेड करते आणि तेच मी पट्टी बघत बसत आणि तुझी रेट ने एकदम वेगळीच होती आणि करमळकरजी असं वाटत होतं की सोनाली सोना बनने बनणेवाली आहे अशा पद्धतीची सोनाली रेड करायची <laughs>